आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मारडी येथे भवानी देवीची यात्रा सालाबात प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली मात्र यात्रा कमिटीच्या माध्यमातून झालेल्या घोळाने सगळ्यांना अचंबित केला आहे यामध्ये यात्रेतील या वर्गणीतून जमा झालेल्या पैशावर पोलिसांच्या नावावर यात्रा कमिटीनेच डल्ला मारला असल्याचे धक्कादायक बस स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार समोर येत आहे यात्रा संपन्न झाल्यानंतर एकूण खर्चाचा हिशोब यात्रा कमिटीच्या माध्यमातून मांडण्यात आला या हिशोबामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी वीस हजार रुपये एवढा खर्च दाखवण्यात आला आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार यात्रा कमिटीत असणाऱ्या लोकांनी हे वीस हजार रुपये पोलीस बंदोबस्तासाठी दाखवून ऑर्केस्ट्रामध्ये नाचणाऱ्या नर्तकींवर उधळले आहेत त्यामुळे यात्रेच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांनी जमा केलेल्या वर्गणीतून यात्रा कमिटीत असणाऱ्या जबाबदार लोकांनीच अशा प्रकारे पैशाची केलेली धूळधान ही सर्वांना कोड्यात टाकणारी आहे मानमध्ये एकीकडे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे यामध्ये लोकांनी अत्यंत हालाखीच्या पैशातून भवानी देवीवर असणाऱ्या श्रद्धेपोटी जमा करून वर्गणी गोळा केली मात्र ही वर्गणी गेल्याने लोकांमध्ये यात्रा कमिटीच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे यात्रा कमिटीच्या माध्यमातून जमा खर्चाच्या नोंदवहीमध्ये पोलीस बंदोबस्तासाठी वीस हजार रुपये आणि बंदोबस्त जेवण खर्चासाठी तीन हजार दोनशे रुपये असा वेगळा खर्च मांडण्यात आला आहे त्यामुळे यात्रा कमिटीच्या जमा खर्चाच्या नोंदवहीनुसार पोलीस बंदोबस्तासाठी वेगळे दाखवण्यात आलेल्या वीस हजार रुपयांवर अवाजवीपणे पोलिसांनी डल्ला मारला की यात्रा कमिटीने असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे याबाबत मार्डी गावचे ग्रामस्थ रोहित पोळ मान ओफर म्हणाले की यावर्षी यात्रा कमिटीच्या लोकांनी पोलीस बंदोबस्ताच्या नावाखाली दाखवलेले वीस हजार रुपये हे चुकीच्या पद्धतीने ऑर्केस्ट्रामध्ये नाचणाऱ्या नर्तकींवर उधळे आहेत त्यामुळे गोरगरीब लोकांकडून वर्गणी जमा करून देवाच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करण्याचे पाप यात्रा कमिटीने केले असल्याने त्यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला हवा यावेळी यात्रा कमिटीचे प्रमुख पोळ म्हणाले की मला काही नाही पोरांनी हिशोबात केलेला घोळ मला माहीत नाही मी हिशोब केला त्यावेळी नव्हतो दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले की यात्रा कमिटीने फक्त पाच हजार रुपयांचा ध्वजनिधी जमा केला आहे त्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनला एकही रुपया दिला नाही मान्स सोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा